योग्य व्यक्ती रायगड मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी विराजमान झाली असल्याचं गौरव उद्गार भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पदग्रहण सोहळ्यावेळी काढलं. रायगड मेडिकल असोसिएशनची नवीन कार्यकारिणी जाहीर झाली असून अध्यक्षपदी पनवेल महानगरपालिकेचे माजी आरोग्य सभापती आणि भाजप नेते डॉक्टर अरुणकुमार भगत यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर चौक येथे रायगड मेडिकल असोसिएशनच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा हा रविवारी आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला असून त्यांनी डॉक्टर अरुणकुमार भगत यांचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. चौक येथे रायगड मेडिकल असोसिएशनचा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या असोसिएशनच्या अध्यक्षपदी पनवेल महापालिकेचे माजी आरोग्य सभापती आणि भाजप नेते डॉक्टर अरुणकुमार भगत, सचिवपदी डॉक्टर राजेश सकपाळ, खजिनदार डॉक्टर संतोष आगलावे, उपाध्यक्षपदी डॉक्टर विशाल वाणी, डॉक्टर राहुल सुकाळे, सहसचिवपदी डॉक्टर संतोष जगे, सहखजिनदार डॉक्टर लक्ष्मण आवटे, क्रीडा सचिवपदी डॉक्टर मिलिंद घरत, सहक्रीडा सचिवपदी डॉक्टर परेश भोईर, डॉक्टर प्रदीप विघ्ने यांची निवड झाली आहे. त्यानिमित्त मोठ्या दिमाखात पदग्रहण सोहळ्याचं आयोजन करून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब खडबडे, आयोजन सचिव डॉक्टर विनोद चव्हाण, कोअर कमिटीचे सदस्य डॉक्टर अनिल पराडकर, डॉक्टर सतीश भोईर, डॉक्टर स्वाती वारे, डॉक्टर शिरीष जोशी, डॉक्टर सविता करकरे, डॉक्टर सचिन पवार, डॉक्टर हेमंत पाटील, डॉक्टर सचिन शितकांगे, डॉक्टर निखिल भारंबे, डॉक्टर महाजन, डॉक्टर संकेत पवळ, डॉक्टर विजय पाटील, डॉक्टर निशिकांत आठवले, माजी अध्यक्ष डॉक्टर रमेश पटेल, डॉक्टर हेमंत गांगोलिया, डॉक्टर प्रकाश पाटील, डॉक्टर आर एन शेळके, डॉक्टर राजेंद्र पाटील, डॉक्टर डी के नागरगोजे, डॉक्टर मंगेश डाके, डॉक्टर विनायक पाटील, डॉक्टर ए आर रहाटविलकर, डॉक्टर देवेंद्र जाधव, डॉक्टर आदेश पठारे यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की डॉक्टर अरुणकुमार भगत यांच्या नेतृत्वाखाली रायगड मेडिकल असोसिएशन येणाऱ्या काळात अधिकाधिक चांगलं काम करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. डॉक्टर अरुणकुमार भगत हे प्रत्येकाच्या मदतीला धावून येतात ही भावना येऊन त्यांनी आतापर्यंत काम केलं आहे, त्यामुळे अध्यक्षपदी योग्य व्यक्ती विराजमान झाली आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले. तसंच पुढे सांगितलं की रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीनं दरवर्षी राबवण्यात येणाऱ्या आरोग्य शिबिराला डॉक्टर अरुणकुमार भगत आणि रायगड मेडिकल असोसिएशन हे शिबिर आमचं आहे हे मानून प्रत्येक पातळीवर सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. तसंच रायगड मेडिकल असोसिएशनला यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचे आभार मानले. तर नवनिर्वाचित अध्यक्ष डॉक्टर अरुणकुमार भगत यांनी सांगितले की सर्वांची साथ असेल तर येणाऱ्या काळात अधिक चांगलं कार्य करणार असा विश्वास व्यक्त केला. तसंच असोसिएशनच्या माध्यमातून तालुक्यातील एक गाव दत्तक घेऊन आदर्श गाव निर्माण करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच आपण जरी डॉक्टर असलो तरी आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे असं प्रतिपादन त्यांनी केलं. तसंच हेल्दी डॉक्टर हेल्दी सोसायटी या थीमखाली विविध उपक्रम राबवणार असल्याची माहिती देखील दिली. दादा, ही पहिली जशी पोस्ट आहे की निवडणूक लढता मला आरएमईने दिली, त्यामुळं पहिल्यांदा मी आरएमईचं मनापासून धन्यवाद देतो. कारण इथं कोणी मला विरोधक नव्हता आणि आता 3 वर्षाचे आम्ही प्रेसिडेंट नेमलेले आहेत, ते सगळे बिनविरोध झालेत, त्याच्यामुळे इथे काय आम्हाला खर्च विरच काय करायला लागला नाही जाण्याविरुद्ध. आणि मगाशीच राजेश शिंदेनी ओळख केला की महाडची कॉन्फरन्स खरोखर छान झाली, त्यामुळं महाड टीमचंही मनापासून मी अभिनंदन करतो आणि त्यांनाही धन्यवाद देतो. जरी मी आरएमएचा प्रेसिडेंट असलो तरी मंचावर जे उपस्थित आहेत समोर बसलेले यांची साथ असेल तरच मी हे कार्य पुढं नेऊ शकतो. पटेल सर असतील, गांगोलिया सर असतील, समोर बसलेले डॉक्टर पाटील सर असतील, शेळके सर असतील, गावण सर, आरपी डॉक्टर डाके सर, विनायक पाटील सर, या सर्वांचं मला साथ लाभली तर नक्कीच आरएमए काहीतरी पुढे करेल. मला एक अशी जरा खंत आहे की आमची एवढी मोठी संघटना आहे पण आमची काही अजून स्वतःची जागा नाही. तर यावर्षीचं आमचा मानच आहे की अलिबागमध्ये किंवा आजूबाजूला, कारण पनवेलमध्ये तुमचा जर हात असेल तरच आम्ही जागा घेऊ शकतो. अलिबागमध्ये मात्र आम्ही घेण्याचा विचार करतोय.
तर त्यासाठी आपली आम्हाला मदत लागेल. आणि सर मगाशी सांगितलं की आरएमए म्हणजे इथे सर्व पॅथीचे डॉक्टर्स आहेत, पण खरं सांगायचं ना एका फोनवर इथं कोणाला पर्सनली असं इन्व्हिटेशन दिलेलं नाही. सर्व जे आलेले आहेत ते फक्त आता व्हॉट्सअप आमंत्रण आणि आमचं राजेशनी काही जी मेहनत केली त्याचं हे फळ आहे. त्याच्यामुळे ते सगळे अगदी एका फोनवर इथं जमलेले आहेत. सगळ्यांना काही आमंत्रण नव्हतं केलं, त्याच्यामुळे इथं जागा पण झाली नसती सगळ्यांना आमंत्रण केलं असतं. दादा दुसरी एक आमची खंत आता पनवेल महानगरपालिकेची सांगतो की आम्हाला जे मुंबई वेस्ट मॅनेजमेंट आहे त्याला म्हणजे कुठं त्याला कॉम्पिटेटर नाही, त्याच्यामुळे त्यांची खूप मोनोपोली आहे आणि त्याच्यामुळे भरमसाठ चार्जेस. आणि खरं सांगतो माझ्याकडे 4 वर्षात तो एकदाच फिरकलाय, त्याच्यानंतर कधीच तो माझ्याकडे आलेला नाही. आणि मग आमचे महापालिकेवाले आता आयुक्त साहेब आले नाही, नाही तर मी त्यांना सांगणार होतो की मग त्यांची फाईन वगैरे. आणि दुसरी गोष्ट आता महापालिकेने थोडंसं ते बोर्डच्या संदर्भात लावलेलं आहे, तर तोही थोडंसं आपण आयुक्तांसोबत बोलून त्याच्या संदर्भात आपण देखील चर्चा करावी, म्हणजे आम्हाला थोडंसं त्याच्यातून रिलॅक्सेशन मिळेल. आणि दुसरी एक अशी आपल्याला विनंती करतो की एखादं आम्हाला एक इच्छा आहे की सामाजिक काम काहीतरी करावं, तुम्ही आम्हाला एखादं आदिवासी गाव आम्हाला दत्तक द्या, तुमच्या योजना आणि आमचं थोडंसं हे कॉन्ट्रीब्युशन. तर असं एक आम्ही एखादं गाव दत्तक घेऊन आदर्श गाव कसं बनता येईल याच्या दृष्टीने आमचं याच्या दृष्टीने देखील आमचा मानस आहे. सगळ्यात आधी मी व्यक्तिशः माझ्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं आणि त्याचबरोबर या जिल्ह्यातील एक लोकप्रतिनिधी या नात्यानं डॉक्टर अरुणकुमार भगतजी आपल्याला आणि आपल्या संपूर्ण कार्यकारिणीला मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि तुमच्या नेतृत्वाखाली आर एम एनं आजवर केलेली सर्व कारकीर्द याच्यावरती अधिकाधिक यशाचं शिक्कामोर्तब होत राहो अशा शुभेच्छा या निमित्तानं सुरुवातीलाच देतो. तर डॉक्टर अरुण भगत यांच्याविषयीची डॉक्युमेंटरी आपण आत्ताच पाहिली, त्यांच्या परिवारातल्या लोकांनी व्यक्त केलेल्या भावना आपण सगळ्यांनी ऐकल्या आणि मला खात्री आहे की आपल्यापैकी अनेक लोकांनी जर अशाच भावना व्यक्त केल्या असत्या तर आपल्यातला एक सहकारी आपल्यातला एक ज्यांच्यासाठी वयानं ते तरुण असतील त्यांचा धाकटा भाऊ, त्यांच्यासाठी वयानं मोठे असतील त्यांचा मोठा भाऊ, या नात्यानं आपण प्रत्येकाच्या मदतीला धावून यावं ही त्यांच्या मनातली भावना आहे. आणि म्हणून आयुष्यभर या भावनेतूनच ते सातत्यानं वावरत राहिलेले आहेत. आणि मी त्यांना माझे एक राजकारणातले सहकारी म्हणून पाहतो. शहर अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळलेली आहे, त्यांनी आरोग्य सभापतीपदाची पनवेल महापालिकेची जबाबदारी सांभाळली आहे, नगरसेवक म्हणून कामोठ्यामधले पनवेल परिसरामधले सगळे सहकारी हे कुठलाही त्यांना अडचण वाटली की त्यांच्याकडे धावावं आणि मग ते माझं क्षेत्र आहे का मी त्या परिसराचा नगरसेवक आहे का याचा कुठलाही विचार न करता ही आपली जबाबदारी असं समजून ते सातत्यानं धावून गेलेले आहे. आज रविवार आहे, गेल्या रविवारचीच गोष्ट आहे, गेल्या रविवारी खारघर इथल्या दुर्दैवी घटनेनंतर त्या ठिकाणी ते सर्व जे लोक त्याच्यामध्ये दगावले ते दगावलेली मंडळी तिथे उपजिल्हा रुग्णालयामध्ये जेव्हा आणली गेली त्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टर त्या ठिकाणी आलेले होते. मी म्हटलं आता डॉक्टर थोडा वेळ थांबतील निघून जातील. मी सुरुवातीला मला असं वाटतं की मी 12:30 वाजेच्या सुमाराला त्या ठिकाणी निघून गेलो असं वाटलं की थोड्या वेळाने डॉक्टरही निघतील. सकाळी उठल्यावरती 5:30 वाजताचा डॉक्टरांचा मेसेज पाहिला की आत्ता शेवटची बॉडी याचं पी एम झालं आणि सगळ्या बॉड्या आता पुढे पाठवण्यात आल्यात. म्हणजे सकाळपर्यंत ते थांबले त्या ठिकाणी. आणि हे एक उदाहरण मी सांगितलं पण अशी अनेक उदाहरणं सातत्यानं देण्यात येतील. त्यांच्यावर प्रत्यक्षरित्या जबाबदारी नाही पण त्याही स्थितीमध्ये त्या डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या नावानं असलेल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये कुठल्याही गोष्टीची आवश्यकता आहे त्यावेळेला डॉक्टर धावून जातात. कुठली कमतरता भासते तर पाठपुरावा डॉक्टर करतात. आणि पनवेल आणि परिसरामधलं इन्फ्रास्ट्रक्चर कशा पद्धतीने सुधारेल याच्यासाठी सुद्धा ते सातत्यानं पुढाकार घेत असतात. आनंदाची गोष्ट आहे की माझ्याच मित्राचा परिचय देण्याचा एक योग मला सापडला आहे. अरुणला मी बरीच वर्ष ओळखतोय आणि एक हसमुख चेहरा
कधी त्याच्या चेहऱ्यावर तुम्हाला विषाद दिसणार नाही. आणि मल्टीफेसेटेड पर्सन, मेडिकल फील्ड असो का सामाजिक फील्ड असो का राजकीय फील्ड असो, त्याचं भरघोस त्याच्यामध्ये योगदान आहे. कामोठा गाव, मी मागच्या कामोठ्यामध्ये याची गोष्ट सांगतोय, त्या गावात जन्मलेला हा माणूस एक साधारण कुटुंबातनं पुढे आलेला, पण लहानपणापासून त्याला सामाजिक कार्य करायची पहिल्यापासून ती वृत्ती होती, त्याचं मानस होतं. त्याच्यानंतर खूप कठिणाईने तो अभ्यास करून डॉक्टर झाला. आणि योगानुयोग असं आहे की आमचे आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूरनी त्यांचा हात धरला आणि त्यांना राजकीय फील्डमध्ये आणलं. आणि पनवेल महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर त्यांना आरोग्य सभापती म्हणून नेमण्यात आलं, ही खूप गर्वाची बाब आहे. एक गोष्ट सांगू इच्छितो, किती मोठा पदानी झाला तरी तो आपला अरुणच आहे. आणि वर्षभर तो सगळ्यांना एकत्र घेऊन काम करेल त्याची मी ग्वाही देतो. आणि इथे बसलेल्या सर्वांना विनंती करतो की या वर्षभराच्या आमच्या प्रवासामध्ये भरघोस आमचा साथ द्यावा, आमच्या पाठीवर हात ठेवावा. थँक्यू व्हेरी मच.